खेळाडूंना त्यांच्या उन्नतीसाठी राज्य सरकारकडून ताकद मिळणं अत्यंत गरजेचं आहे, परंतु महाविकास आघाडी सरकारमध्येच हुतुतू सुरू असल्याने जनतेच्या प्रश्नांकडे ठाकरे सरकारचं दुर्लक्ष होत आहे, अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी धरना कॅम्प येथे केली आहे. महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन व रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशन यांच्या मान्यतेने जय भवानी नवतरुण मंडळाच्या वतीने 22 ते 24 एप्रिल पर्यंत आमदार प्रशांत ठाकूर चषक ही राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा धरना कॅम्प येथे आयोजित करण्यात आली असून या स्पर्धेचं उद्घाटन शुक्रवारी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या हस्ते आणि माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत झालं. या स्पर्धेच्या निमित्ताने अर्जुन पुरस्कार विजेते अर्जुन शिंदे, राजू भावसार या क्रीडापटूंचा विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी उद्घाटनापर भाषण करताना म्हटलं की सामाजिक शैक्षणिक क्षेत्रात काम करत असताना क्रीडा क्षेत्राला महत्व देण्याचं काम लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केलंय. ते केवळ स्पर्धा आयोजित करून थांबले नाहीत तर वेगवेगळ्या क्षेत्रातील क्रीडापटूंच्या भविष्यासाठी मार्गदर्शन आणि मदत देऊन त्यांना घडवण्याचं काम केलंय आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत आमदार प्रशांत ठाकूर काम करत असल्याचं गौरवोद्गार त्यांनी यावेळी काढलंय. नानाजीराव विश्रामराव कदम क्रीडा नगरीमध्ये या भव्य क्रीडा स्पर्धेचं कबड्डी स्पर्धेचं उद्घाटन झालं हे मी आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं या ठिकाणी जाहीर करतो. मी प्रशांत दादांना मनापासून धन्यवाद देतो. खरं म्हणजे त्यांचे पिताश्री सन्माननीय रामशेठ ठाकूर साहेब यांची मी कारकीर्द त्या ठिकाणी पाहिलेली आहे. सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना, शिक्षण क्षेत्रामध्ये काम करत असताना क्रीडा क्षेत्राला एक वेगळं महत्व देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. केवळ त्या ठिकाणी स्पर्धा आयोजित करून थांबले नाही तर वेगवेगळ्या क्षेत्रातल्या क्रीडापटूंना त्यांच्या भविष्यासाठी जी मदत असेल, जे मार्गदर्शन असेल ते देऊन त्यांना घडवण्याचं काम सुद्धा रामशेठ ठाकूर यांनी केलेलं आहे याची मला पूर्ण या ठिकाणी कल्पना आहे. आणि आज त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत त्यांचे चिरंजीव आमदार प्रशांत दादा ठाकूर हे सुद्धा कबड्डीला प्रोत्साहन देण्याचं काम करतायत याबद्दल खऱ्या अर्थानं आपल्या सगळ्यांच्या वतीनं मी प्रशांत दादांचं मनापासून या ठिकाणी कौतुक करतो, त्यांचं अभिनंदन करतो. या ठिकाणी कबड्डीच्या स्पर्धा आहेत, आपण सारेजण कबड्डीच्या स्पर्धा पाहण्यासाठी उत्सुक आहात, त्यामुळे मी जास्त आपला वेळ घेणार नाही. परंतु एक खरंय की कधी काही क्रिकेट या क्षेत्राला त्या ठिकाणी ग्लॅमर होतं, परंतु अलीकडच्या काळामध्ये आपण बघाल क्रिकेट एवढंच किंबहुना क्रिकेटपेक्षा जास्त कबड्डीला ग्लॅमर आलंय, कबड्डीला महत्व आलंय आणि कबड्डी हा खेळ आज दिवसागणिक त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर खेळला जातोय. परंतु आपण बघाल की या ठिकाणी या क्रीडापटूंना ज्या खऱ्या अर्थानं सुविधा पाहिजे, आज ज्या वेळेला क्रिकेटच्या स्पर्धा असतात किंवा मोठे क्रिकेटपटू तयार होत असतात त्यांच्या मागे त्या ठिकाणी आर्थिक ताकद असेल, त्यांच्या प्रशिक्षणासाठी असेल, त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर मदत होत असते. वेगवेगळ्या प्रकारच्या संस्था, वेगवेगळ्या प्रकारची सरकार पाठीशी उभी राहत असतात, परंतु आपण कबड्डीला त्या तुलनेनं आपल्या या खेळाडूंना त्या ठिकाणी हवी ती मदत होत नाही. मग आमच्या कुस्तीतले खेळाडू असतील, आपण प्रसार माध्यमात अनेकदा बघतो की त्या ठिकाणी त्यांना खुराक खायला पैसे नसतात. आज या मातीतले खेळ आहेत, अनेक या ठिकाणचे मर्दानी खेळ आहेत, आपल्या या ठिकाणच्या तरुणांमध्ये धमक आहे, परंतु ज्या पद्धतीनं सरकार म्हणून या ठिकाणी ताकद देण्याची आवश्यकता आहे दुर्दैवानं या ठिकाणी होत नाही. परंतु आपल्याला कल्पना आहे, मगाशी आमच्या प्रशांत दादा म्हणाले ते खरं आहे की राज्याचा विरोधी पक्ष नेता म्हणून महाराष्ट्रातले प्रश्न मांडत असताना असं प्रशांत दादा एकही अधिवेशन गेलं नाही की कबड्डी किंवा महाराष्ट्रातल्या खेळांविषयी आणि त्यांच्या संवर्धनाविषयी मी बोललो नाही. या कबड्डीला प्रोत्साहन दिलं पाहिजे, या खेळाडूंना मदत केली पाहिजे, नव्या होतकरू खेळाडूंना प्रशिक्षण दिलं पाहिजे याचा सातत्यानं त्या ठिकाणी आग्रह असतो. परंतु या सरकारचं स्वतःच त्या ठिकाणी हुतुहुतू सुरू आहे.
स्वतःच्या ठिकाणी एकमेकांवर कुरघोडी करण्यामध्ये त्या ठिकाणी दंग आहेत. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी सांगितलं की जय भवानी तरुण मित्र मंडळाच्या वतीने या गावात अनेक खेळाडू महाराष्ट्राला दिले आहेत. कोयना प्रकल्पग्रस्तांचे हे वंशज आहेत. कबड्डी खेळाविषयीचं जे प्रेम आहे आणि आपली जी दैवत आहे त्यांच्याविषयी असलेला आदर हा पुढच्या पिढीला कळावा त्यासाठी ही सर्व मंडळी प्रयत्न करीत आहे. कबड्डी क्षेत्रातही आपण मागे कुठे राहू नये यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे असं सांगतानाच आमदार प्रशांत ठाकूर यांनी खेळाडू प्रेक्षक आणि आयोजकांना धन्यवाद दिले. तसंच क्रीडा क्षेत्रात आपलं सर्वस्व अर्पण करणाऱ्या खेळाडूंच्या प्रती आदर व्यक्त केला. आलेल्या सर्व संघांचं स्वागत पुन्हा एकदा करत असताना तुमच्यामुळे ही स्पर्धा मोठी होणार आहे. आज जे माझी खेळाडू या ठिकाणी आले महाराष्ट्र स्तरावरती देशस्तरावरती आणि देशाच्याही सीमारेषा ओलांडून या सगळ्या मंडळींनी कबड्डी ही जगभरामध्ये पोहोचवलेली आहे. ते सर्व शिवछत्रपती पुरस्कार विजेते असतील, ते अर्जुन पुरस्कार विजेते असतील, या सर्वांचा आम्हाला अभिमान. महाराष्ट्रामध्ये खेळणारे रायगड जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करणारे असे हे सर्व जे शिवछत्रपती पुरस्कार विजेते आहेत, अर्जुन पुरस्कार विजेते आहेत, त्यांचा सर्वांचा रायगड जिल्ह्याचे ते या ठिकाणी या रायगडच्या मातीतले म्हणून आम्हा सर्वांना अभिमान आहे. पण कबड्डी खेळण्यासाठी कबड्डी वाढवण्यासाठी तुमचं योगदान लाभलेलं आहे. या योगदानाबद्दल तुमचा विशेष सत्कार आम्ही आज उद्या परवा या तीन दिवसामध्ये करणार आहोत. तो सत्कार स्वीकारण्यासाठी तुम्ही येत आहे याबद्दल तुमचा मनापासून आभार व्यक्त करतो. प्रो कबड्डीच्या नंतर भाऊ कबड्डी खेळाची डेफिनेशन बदलली. मोठ्या मोठ्या स्क्रीन्स असू द्या, भव्य अशा पद्धतीच्या लाईट्स असू द्या, मॅटवरची कबड्डी ही आता रूढ झालेली आहे. या सगळ्या बदलत्या संदर्भामध्ये आमचा कबड्डीचा खेळाडू हा कुठेही मागं राहू नये, त्याला मिळणाऱ्या सुविधा या कुठेही मागू राहू नये या दृष्टिकोनातून सगळ्यांच्याच प्रयत्नाची गरज आहे. मागल्या कालावधीमध्ये या दृष्टिकोनातून रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या माध्यमातून रामशेठ ठाकूर साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही प्रयत्नांना सुरुवात केली. मग प्रो कबड्डीचं असं वारं आलं की वेगवेगळे स्पॉन्सर्स लाभले, त्या स्पॉन्सरच्या माध्यमातून कबड्डीचा पाठिराखा निर्माण झाला. आज आपण पाहतोय की जसं क्रिकेटला IPLचं ग्लॅमर लाभलं तसं कबड्डी कुस्ती या आपल्या मातीतल्या खेळांना देखील आज मोठ्या प्रमाणावरती ग्लॅमर लाभले आणि त्या माध्यमातून जो खेळ प्रत्यक्ष खेळणारा खेळाडू आहे त्या खेळाडूचं स्वतःच जीवनमान देखील उंचावलं पाहिजे या दृष्टिकोनातून प्रयत्नांना सुरुवात झालेली आहे. आज या स्पर्धांच्या माध्यमातून आम्ही देखील या प्रयत्नातून एक भाग म्हणून हा आम्ही या खेळाडूंचा सन्मान करतोय. या स्पर्धेला आपल्या सर्वांचे आशीर्वाद लाभावेत आणि आपल्या माध्यमातून ही स्पर्धा अधिकाधिक उत्तम व्हावी. खर तर आज महाराष्ट्रभरामध्ये भाऊ आपण फिरताय. आज आपण नाशिकला सकाळी 11 वाजता होतात, तिथले कार्यक्रम करून थेट आपण आपल्या घरातला आज कार्यक्रम असताना देखील आपण या कार्यक्रमासाठी आवर्जून आलात. आपल्या सर्व तिथल्या स्थानिक प्रेक्षकांच्या वतीनं मी आपल्या मनापासून स्वागत करतो, आपल्याला या ठिकाणी मनापासून धन्यवाद देतो की आपण या कार्यक्रमासाठी विशेषत्व उपस्थित राहिलेलं आहात. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य बाळासाहेब पाटील, ज्येष्ठ नेते YT देशमुख, तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, शहर अध्यक्ष जयंत पगडे, महापौर डॉ कविता चौतमोल, उपमहापौर सीताताई पाटील, महानगरपालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर, स्थायी समिती सभापती नरेश ठाकूर, महिला व बालकल्याण सभापती हर्षदा उपाध्याय, प्रभाग समिती सभापती संजना कदम, प्रमिला पाटील, अरुणा भगत, वृषाली वाघमारे, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद केणी, नगरसेवक हरेश केणी, नगरसेवक अनिल भगत, नितीन पाटील, एकनाथ गायकवाड, बबन मुकादम, अभिमन्यू पाटील, प्रवीण पाटील, संतोष भोईर, राजेंद्र शर्मा, निलेश बाविस्कर, नगरसेविका चारुशिला घरत, अनिता पाटील, खारघर अध्यक्ष ब्रिजेश पटेल, ज्येष्ठ कार्यकर्ते सुभाष कदम, युवा नेते समीर कदम, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, विपुल पटेल, सूर्यकांत ठाकूर, गीता चौधरी, राम वरदायनीसी ट्रस्टचे अध्यक्ष प्रतापराव शिंदे, मंडळाचे अध्यक्ष शेखर कदम, सचिव प्रशांत कदम, खजिनदार जितेंद्र कदम यांच्यासह नगरसेवक, नगरसेविका, पदाधिकारी, कबड्डी प्रेमी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. या स्पर्धेचं औचित्य साधून विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या शुभहस्ते समरेणू या चित्रपटाच्या पोस्टरचं अनावरण करण्यात आलं. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार TV News सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.